हॅलो फ्रेंड्स आज आपण बोलूया एक नवीन इंडिकेटरबद्दल या इंडिकेटरचं नाव आहे ट्रिक्स इंडिकेटर या इंडिकेटरला आपण एंजल वनच्या ट्रेडच्या प्लॅटफॉर्मवर कसं यूज करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघू यासाठी आपण जाऊ एंजल वनच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर बॉटमला आहे डिस्कवर त्यावर टॅप करू नंतर टॉपला आहे ट्रेड त्यावर टॅप करू इथे आपण निफ्टी व बँक निफ्टीवर या इंडिकेटरला यूज करू शकतो या इंडिकेटरला अप्लाय करण्यासाठी टॅप करू इंडिकेटर ऑप्शनवर आणि सर्च करू ट्रिक्स इथे आहे ट्रिक्स यावर टॅप करू करता टॅप करू स्टाईल ऑप्शनवर आणि ट्रिक्स लाईनला थोडं डीप व थिक करून घेऊ झिरो लाईनला पण थोडं डीप व थिक करून घेऊ नंतर ओकेवर टॅप करू आपण बघू शकतो की ट्रिक्स इंडिकेटर चार्टवर अप्लाय झाला आहे ही रेड लाईन आहे ट्रिक्स आणि डॉट डॉट लाइन आहे झिरो लाइन ही ट्रिक्स लाईन जेव्हा झिरो च्या खाली असते तेव्हा मार्केटमध्ये बॅरेज ट्रेंड असतो हे आपण चार्टमध्ये पण बघू शकतो की मार्केट किती खाली गेलं आहे आणि जेव्हा ही ट्रिक्स लाईन स्लोली ये आनी जीरो ला क्रोस स्लोली वर येते आणि झिरो लाईनला क्रॉस करून अजून वर जाते तेव्हा मार्केट पण स्लोली स्लोली अपसाईड मूव्ह करतो आपण या चार्टमध्ये सगळीकडे बघू शकतो की ट्रिक्स इंडिकेटर आपल्याला इंडिकेशन देत आहे की मार्केट बुलिश होतोय की बेअरिश इथे जेव्हा आपल्याला बाईंग सिग्नल भेटत आहे तेव्हा आपण एका चांगल्या पॉईंटवर एक्झिट करू शकतो इथे आपल्याला एक बाईंग सिग्नल भेटत आहे जर आपल्याला बाईंग सिग्नल भेटला तर आपण बाय कॉलवर टॅप करायचं स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करायची लॉट साईज एंटर करायचं लिमिट ऑर्डर किंवा मार्केट ऑर्डर सिलेक्ट करायचं नंतर इंट्राडे किंवा कॅरी फॉरवर्ड सिलेक्ट करायचं मग बायवर टॅप करायचं नंतर कन्फर्म बायवर टॅप करायचं इथे आपला ऑर्डर एक्झिक्यूट झाला आहे तसेच जेव्हा सेलिंग सिग्नल जनरेट होतो तेव्हा पुट बायवर टॅप करायचं स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करायची प्रोसीडवर टॅप करायचं लॉर्ड साईज एंटर करायचं लिमिट व मार्केट ऑर्डर टाईप सिलेक्ट करायचं नंतर इंट्राडे किंवा के कॅरी फॉरवर्ड सिलेक्ट करायचं नंतर बायवर टॅप करायचं नंतर कन्फर्म बायवर टॅप करायचं इथे आपला ऑर्डर एक्झिक्यूट झाला तर या प्रकारे मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करून तुम्ही ट्रेड करू शकता होपसं तुम्हाला कळाला असेल की ट्रिक्स इंडिकेटरला यूज करून कसा मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायचं आणि ट्रेड करायचं जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा